भारताचा शोध भाग 33 शांततामय विकास युद्ध पद्धती. पुन्हा पुन्हा होणाऱ्या स्वाऱ्या आणि साम्राज्यामागून निर्माण होणारी साम्राज्ये यांची ही हकीकत ऐकून हिंदुस्थानात काय घडत होते याविषयी कदाचित चुकीची कल्पना होणे शक्य आहे. जवळजवळ 1000 वर्षांचा काळ आपण पाहिला हे विसरता कामा नये. या दीर्घकालात मधून मधून सुखशांतीची व्यवस्थित राज्यकारभाराची शतके जात. उत्तरेकडील मौर्य, कुशाण आणि गुप्त यांचे दक्षिणेकडील आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट व इतर घराणी प्रत्येकी जवळजवळ 200-300 वर्षे राज्य करीत होती. हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेला निदान आतापर्यंत जितकी वर्षे झाली त्याहून अधिक वर्षे ती घराणी राज्य करीत होती. ही सारी घराणी एतद्देशीय होती आणि कुशाण जरी उत्तर सीमेच्या पलीकडून आलेले असले तरी त्यांनी या देशातील परंपरेशी संस्कृतीशी जुळवून घेतले होते आणि हिंदी राजांप्रमाणेच येथले रहिवासी होऊन त्यांनी राज्य केले होते. जवळपासच्या राज्यांच्या आपसात अधूनमधून लढाया होत, कधी सरहद्दीवर चकमकी झडत, परंतु एकंदरीत देशात सर्वत्र शांततेचा राज्यकारभार असे. सांस्कृतिक आणि कलात्मक गोष्टींना उत्तेजन देण्यात राजांना अभिमान वाटे. या सांस्कृतिक आणि कलात्मक चळवळी राज्याच्या सीमा ओलांडून सर्वत्र पसरत, कारण सांस्कृतिक आणि साहित्यिक एकच पार्श्वभूमी हिंदुस्थान भर होती. एखादा धार्मिक किंवा तात्विक वाद सुरू झाला की त्याचे पडसाद हिंदुस्थानभर उमटून दक्षिणेत आणि उत्तरेकडे त्याची ठाई ठाई लगेच चर्चा सुरू होई. दोन राजांमध्ये जरी युद्ध पेटले किंवा कधी अंतर्गत क्रांती झाली तरी बहुजन समाजाच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे फारशी ढवळाढवळ होत नसे. एकमेकांशी लढत असलेल्या राजांचे स्वायत्त ग्रामपंचायतींचे प्रमुख जे पंच त्यांच्याबरोबर झालेले करार मदार उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारे पिकांची नासाडी आम्ही होऊ देणार नाही आणि उद्देश नसतानाही यदा कदाचित जमिनीची नासधूस झालीच तर नुकसान भरपाई देऊ असे युद्धमान राजे करारात कबूल करीत. बाहेरून येणाऱ्या स्वाऱ्यांच्या बाबतीत किंवा सत्तेसाठी होणाऱ्या खऱ्या खुऱ्या रणकंदनात या गोष्टी लागू पडणे शक्य नसे हे सांगायलाच नको. प्राचीन हिंदी आर्य युद्धनीतीचे कडक नियम होते. त्यात अधर्म युद्ध निषिद्ध मानले जाई. न्याय हेतूने सुरू झालेले युद्ध न्याय मार्गांनीच चालविले पाहिजे असा दंडक होता. प्रत्यक्ष व्यवहारात हा युद्धधर्म कितपत पाळला जात असे ते सांगणे वेगळे. विषारी बाण व लपविलेली शस्त्रे वापरायला परवानगी नव्हती. झोपलेले तसेच शरणागत व निराधार यांचेही प्राण घ्यायचे नाहीत असा नियम होता. सुंदर इमारतींचा नाश करावयाचा नाही असे सर्वत्र सांगितलेले असे. परंतु चाणक्याच्याच काळात या सर्व नीती नियमात बदल होत होते असे दिसते. शत्रूचा पराजय करण्यासाठी जरूर पडलीच तर भयंकर शस्त्रास्त्रेही वापरावी, गुप्त रीतीचाही अवलंब करावा असे तो म्हणतो. चाणक्याच्या अर्थशास्त्रात युद्ध प्रकरण जेव्हा येते तेव्हा त्यात एकदम शंभरांचा प्राण घेणारे यंत्र किंवा काही स्फोटके यांचे उल्लेख आहेत. खंदकांच्या लढाईचाही तो उल्लेख करतो. या सर्व गोष्टींचा आज नीट उलगडा लावता येत नाही. कदाचित अति प्राचीन काळातील जादूच्या पराक्रमांच्या त्या गोष्टी असाव्यात, त्यांना उद्देशून ते लिहिलेले असावे. बंदुकीची दारू असेल असे म्हणायला पुरावा नाही. हिंदुस्थानच्या प्रदीर्घ इतिहासात युद्धे, दुष्काळ, आग यांची कितीतरी वेळा यांनी विध्वंस केलेला आहे. देशातल्या देशात अंदाधुंदी माजली, परंतु इतिहासाकडे आपण व्यापक दृष्टीने जर पाहिले तर युरोपपेक्षा एकंदरीत शांतीची, सुव्यवस्थित जीवनाची अशी अधूनमधून अनेक शतके लाभलेली दिसतात. तुर्की आणि अफगाण लोकांच्या स्वाऱ्यांनंतरच्या शतकांमध्येही थेट मोगल साम्राज्य मोडू लागेपर्यंत आपणास ही गोष्ट दिसून येईल. ब्रिटिश सत्तेनेच इतिहासात प्रथम शांती आणि सुव्यवस्था आणली ही कल्पना म्हणजे एक मोठा विचित्र भ्रम आहे. ज्यावेळी ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात दृढमूल झाली त्यावेळी हा देश अत्यंत ओहोटीस लागलेला होताच. राजकीय व आर्थिक इमारत पार ढासळून जात होती ही गोष्ट खरी आणि म्हणूनच तर ब्रिटिश सत्ता येथे दृढमूल झाली. स्वातंत्र्याची हिंदी मनातील प्रेरणा अशी. झंझावाता पुढे नमविले प्राग देवीने शीर आपुले. झंझावाता पुढे नमविले प्राग देवीने शीर आपुले. धीरवृत्तीने तुच्छ दृष्टीने एक वार त्या निरीक्षिले.
धीर वृत्तीने तुच्छ दृष्टीने एक वार त्या निरीक्षिले. भूमी थरथर कापविणाऱ्या औक्षहिणींना जाऊ दिले. भूमी थरथर कापविणाऱ्या औक्षहिणींना जाऊ दिले. शांत मनाने पुन्हा चिंतनी चित्त आपुले स्थिर केले. शांत मनाने पुन्हा चिंतनी चित्त आपुले स्थिर केले. चित्त आपुले स्थिर केले. असे एका कवीने म्हटले आहे. हे चरण पुन्हा पुन्हा उद्धृत करण्यात येतात. हे खरे आहे की पूर्वेला त्यातल्या त्यात भारत या नावाच्या देशाला चिंतन फार प्रिय झाले आहे. आणि तेही पुन्हा अशा विचारांचे की जे विचार स्वतःला व्यवहारी समजणाऱ्या लोकांना मूर्खपणाचे आणि अप्रयोजक वाटतात. भारताने विचारांची आणि विचारवंतांची, ज्ञानाची आणि ज्ञानदानाची सदैव पूजा केली आहे. धनिकांना आणि तरवार बहाद्दरांना त्याने तितका मान कधी दिला नाही. अवनतीच्या काळी सुद्धा त्याने विचारधन हृदयाशी धरून ठेवले आणि त्यातच त्याला थोडे समाधान लाभले. परंतु वादळासमोर भारतवर्षाने सदैव मान लवविली, परकीयांचे सैन्यांचे लोंढे आले तरी तिकडे लक्ष दिले नाही, ही गोष्ट काही खरी नाही. त्याने सदैव परकीयांचा प्रतिकार केलाच आहे. बहुतेक प्रसंगी हा प्रतिकार यशस्वी ठरला आहे. क्वचित प्रसंगी प्रतिकार तात्पुरता अयशस्वी ठरला व अपयश आले तरी ते ध्यानात ठेवून पुन्हा तयारी करण्यास भारत कधी विसरला नाही. परकीयांचा प्रतिकार, त्यांचा मुकाबला दोन मार्गांनी केला जाई. एक, त्यांच्याशी प्रत्यक्ष लढून त्यांना हाकलून देऊन, आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यांना, ज्यांना हाकलून लावता येत नसे त्यांना आपल्यात मिसळून आणि पचवून टाकून आत्मसात करून. अलेक्झांडरच्या फौजांना भारतीयांनी चांगलाच हात दाखविला व तो मरता क्षणीच उत्तर प्रांतात त्याने ठेवलेल्या सैन्याला मार खाता खाता पाय काढावा लागला. पुढे इंडो ग्रीकांना आणि इंडो सिथियनांना त्याने आपल्यात मिसळून घेतले आणि अखेर आपल्या राष्ट्राचे अखंड प्रामुख्य दाखविले. हुणांबरोबर तर पिढ्यानपिढ्या त्याने लढाया केल्या आणि सरते शेवटी त्यांना हाकलून दिले. जे येथे राहिले ते भारतीय बनून अरब आले, परंतु सिंधूपाशीच थांबले. पुढे तुर्की आणि अफगाण टोळ्या आल्या, त्या पुढे सरकल्या, परंतु आस्ते आस्तेच दिल्लीच्या सिंहासनावर दृढमूल व्हायला त्यांना कित्येक शतके लागली. त्यांच्या बरोबर लढाया कितीतरी वर्षे सारख्या सुरू होत्या. त्याचवेळी हिंदीकरणाची आणि आत्मसात करून घेण्याची क्रियाही चालू होती आणि स्वाऱ्या करून आलेले परकीय अखेर इतर हिंदी लोकांइतकेच हिंदी झाले. विभिन्न मतांचा समन्वय करून निरनिराळ्या जाती जमातींना एकत्र आणून त्यांच्या ऐक्यातून सर्वांचे असे एक महान राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचे जे प्राचीन भारतीय ध्येय, त्याच ध्येयाचा अकबर हा एक थोर प्रतिनिधी होता. अशा रीतीने अकबराने स्वतःला भारतीय रूप दिले. म्हणून तो जरी परका होता, नवगत होता, तरी त्याला भारताने आपला मानले आणि म्हणूनच त्याला राज्याची घडी नीट बसविता येऊन साम्राज्याचा भक्कम पाया घालता आला. जोपर्यंत त्याच्या मागून येणाऱ्यांनी त्याचे धोरण चालविले, हिंदी राष्ट्राची विशिष्ट वृत्ती प्रवृत्ती ओळखून आपले धोरण ठेवले, तोपर्यंत त्यांचे साम्राज्य टिकले. ते धोरण सुटून राष्ट्रीय विकासाच्या समग्र गतीला ते विरोध करू लागताच ते दुबळे झाले आणि त्यांचे साम्राज्य शतखंड झाले. नवीन चळवळी उदयाला आल्या. त्यांचा दृष्टिकोन संकुचित होता, परंतु तो संकुचित असला तरी जुन्या राष्ट्रधर्माचाच नवा अवतार होता तो. या नव्या राजकीय पंथांना शाश्वत असे जरी काही उभारता आले नाही, स्थिर पायावर काही नवीन बांधता आले नाही, तरी मोगल साम्राज्याचा नाश करण्या इतके त्यांना सामर्थ्य होते. ह्या राजकीय पंथांचे यश काही काळ टिकले, परंतु प्राचीन इतिहास त्यांच्या डोक्यात फार भरला व तो जसाच्या तसा सध्या काळात त्याच रूपात उभा करण्याचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. या प्राचीन भूतकालाच्या व त्यांच्या वेळेच्या वर्तमान काळाच्या दरम्यान जे काही घडले ते दुर्लक्ष करून सोडून देण्याजोगे नव्हते. सध्या स्थितीची जागा भूतकाला तंतोतंत कधीच घेता येत नाही व त्या काळची भारताची सद्यस्थिती म्हणजे तुंबून कुजू लागलेल्या डबक्यासारखी झाली होती. ह्या गोष्टींचा त्यांना उमज पडला नाही. जगाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्यावर व यंत्रतंत्रांच्या नव्या शक्तीवर उभे राहिलेले एक नवे युगांतर पश्चिम दिशेला घडते आहे व या अज्ञात युगांतराची शक्ती ब्रिटिश लोकांचा बलशाही अवतार घेऊन नव्या दमाने आपल्या पुढे ठाकली आहे, ह्या घटनेची त्यांना पुरेशी जाणीव नव्हती. शेवटी ब्रिटिश विजयी झाले.
परंतु उत्तरेकडे त्यांची घडी नीट बसते न बसते तोच 1857चे बंड होऊन त्यांचेच स्वातंत्र्य संघर झाले आणि ब्रिटिश सत्ता नष्ट होण्याच्या बेताला आली होती. स्वातंत्र्याची तहान, स्वातंत्र्याची प्रेरणा भारताला चिरंतन होती व आहे. भारतवर्ष आजपर्यंत कधीही परकीय सत्तेला मुकाट्याने शरण गेलेला नाही. प्रगती विरुद्ध स्वास्थ्य. आपल्या पूर्वेतिहासाच्या व अमूल्य पितृधनाच्या अभिमानाने आपण फार पूर्वीपासून असंग्राहक बनून वंश शुद्ध राखण्याकरिता बाहेरच्यांना बंदी करावी म्हणून केव्हापासूनचे भिंती बांधतो आहोत, कुंपणे घालतो आहोत. पण शुद्ध वंशाची घमेंड बाळगणाऱ्या इतर अनेक राष्ट्रांप्रमाणेच आपले राष्ट्रही इतका वंशाभिमान ठेवता ठेवता, जातीभेद कडक करता करता अखेर आर्य, द्रविड, तुराणी, सिमेटिक आणि मंगोल वंशांची एक विचित्र रास बनली आहे. आर्यांच्या लाटांवर लाटा येथे आल्या आणि त्या द्रविडी लोकांशी मिसळल्या. आर्यांच्या पाठोपाठ हजारो वर्षांच्या काळात नाना वंशांचे मीडियन, इराणी, ग्रीक, बाक्ट्री, पार्थियन, शक, कुशान आणि युएची, तुर्क, तुर्की, मंगोल कितीतरी लहान मोठ्या संख्येने लोक या देशात आले व त्यांना आसरा मिळाला. डॉडवेल आपल्या हिंदुस्थान या ग्रंथात म्हणतो, लढाऊ आणि उग्र जाती जमातींनी पुन्हा पुन्हा हिंदुस्थानच्या मैदानावर स्वाऱ्या केल्या. त्यांनी राजांना पदच्युत केले, शहरांचा ताबा घेतला, त्यांना उद्ध्वस्त केले, नवीन राज्य स्थापून नवीन शहरे वसविली, नवीन राजधान्या बांधल्या. परंतु शेवटी हिंदी मानसागरात ते विलीन झाले, अदृश्य झाले. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या वंशजात झपाट्याने हिंदी बनलेल्या त्यांच्या रक्ताचे चार दोन थेंब व आसपासच्या प्रबल परिस्थितीमुळे हा हा म्हणता ह्या देशातला वेश घेतलेल्या त्यांच्या विदेशी चालीरीतींचा चार लक्तरे एवढेच त्यांचे असे काही बाकी राहिले. ही प्रबल परिस्थिती प्रभावी कशामुळे होती? काही प्रमाणात या देशाच्या मुलखाची मांडणी व ऋतुमान यांचा हा प्रभाव आहेच. ह्या देशाचे सारे काही और आहे, पण याहीपेक्षा नक्की कारण म्हणजे इतिहासाच्या उषा कालाच्या प्रहराला जेव्हा ही भारत माता अल्लड खेळकर बालिका होती तेव्हा तिच्या कोवळ्या मनावर सृष्टीच्या चैतन्याच्या गूढ अर्थाचा जो परिणाम सहज न कळत झाला तो परिणाम, ती रसरसलेली वृत्ती, ती जिवंत जिणे जगण्याची अनावर हौस, हेच खरे. ही हौस इतकी उत्कट होती की ती वाढत्या वयात तशीच टिकली व त्यामुळे अगदी परके असे कोणीही जवळ आले की त्यांच्यावरही ह्या वृत्तीचा प्रभाव पडून ते भारत मातेच्या परिवारात जमा होऊन भारतीय बनले. या भारतात जी संस्कृती वाढली व जिच्या प्रकाशात इतिहासाच्या युगायुगात भारतीय जनता नांदत राहिली त्या संस्कृतीला मूळ चेतना देणारा स्फुल्लिंग ह्या वृत्तीचा, ह्या भावनेचा होता की काय? भारतीय संस्कृतीच्या विस्ताराचे मूळ कारण नुसती एक उत्कट भावना, एका जीवनाबद्दलची कल्पना होती असे म्हणणे विचित्र व अद्वा तद्वा काहीतरी आहे असे वाटेल. नुसते एका व्यक्तीचे लहानसे जीवन पाहिले तर ते सुद्धा शेकडो ठिकाणांहून पोषक द्रव्ये घेऊन वाढत असते. राष्ट्राचे किंवा एखाद्या संस्कृतीचे जीवन त्याही पेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि गुंतागुंतीचे असते. जसे एखादे गलबत फुटले तर शेकडो प्रकारचा माल समुद्रावर इतस्तः तरंगताना दिसतो, त्याप्रमाणे भारताच्या आसपास हजारो विचार सर्वत्र पसरलेले असत. काही विचार परस्पर विरोधीही असत. आपला एखादा सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी या विचारातील कोणताही काही विचार सहज उचलून घेऊन त्या विचारांचा हा विशिष्ट परिणाम आहे असे म्हणणे सोपे आहे. तितकेच दुसरा कोणी असेच काही निराळे विचार घेऊन त्यांच्या आधाराने अगदी विरोधी सिद्धांत निराळा मांडणेही शक्य आहे. सर्वत्रच कमी अधिक प्रमाणात ही स्थिती असते. परंतु हिंदुस्थान सारख्या देशात जेथे जिवंत वर्तमान काळाला मेलेल्या भूतकाळाचे पुष्कळसे चिकटलेले असते तेथे ही गोष्ट अधिकच विशेष करून सोपी आहे. असे गुंतागुंतीचे, घडामोडीचे असे साधे वर्गीकरण पटकन करण्यात उघड धोकाही असतो. विचारात व त्याच्या आचाराच्या उत्क्रांतीत प्रखर विरोध सहसा एकदम होत नाही. एक विचारातूनच दुसरा विचार निघतो आणि कधी कधी विचाराचे बाहेरचे स्वरूप मूळचेच राहून आतील अर्थ मात्र बदलून गेलेला दिसतो. केव्हा केव्हा भोवतालचे जगाचे आचार बदललेले असतात पण विचार मात्र जुनेच राहून मागे पडतात व मागे पडले की चालत्या गाड्याला ते मागे ओढू पाहतात.
आपण सदैव शतकानुशतके बदलत आलो आहोत. पूर्वीच्या काळात आपण जसे होतो तसेच्या तसेच अगदी त्यानंतरच्या कालखंडात आपण कधीही नव्हतो. आजही आपण वांशिकरित्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या पूर्वीचे जसेच्या तसे राहिलो नाही आणि इतरत्र होत आहे त्याप्रमाणे हल्लीही हिंदुस्थानात चौफेर बदल मला प्रचंड पावलांनी चाललेला दिसतो आहे. तथापि एक विचार पुन्हा पुन्हा माझ्या मनात कायमचा राहतोच, तो हा की हिंदी आणि चीनी संस्कृतीत एक प्रकारची चिवट वृत्ती आहे, टिकून राहण्याची शक्ती आहे, बदलत्या काळाशी मिळते जुळते घेण्याची दृष्टी आहे. आणि कितीही फरक झाले, उत्पात झाले आणि बाणीचे काळ आले तरी या दोन्ही संस्कृतींनी हजारो वर्षे आपले स्वतःचे मूलभूत वैशिष्ट्य अभंग ठेवले आहे. असे करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. निसर्गाशी आणि जीवनाशी त्यांचे सुसंवादित्व असल्याशिवाय असे करता येणे शक्यच नव्हते. प्राचीन परंपरेशी, त्या प्राचीन स्वरूपाशी त्यांना अविरतपणे जोडून ठेवणारे ते काहीही असो, ते भले असो वा बुरे असो किंवा दोहोंचे मिश्रण असो, ते जे काही होते ते अति सामर्थ्यशाली होते, नाहीतर ते प्रदीर्घ काळ टिकलेच नसते. कदाचित ते जे काही अंतस्तत्व, ती अंतःप्रेरणा असेल, तिच्यातील उपयुक्तता मागेच संपली असेल आणि नंतर आपल्या विकासाला व वाढीलाही त्याचा सारखा अडथळा होत असेल, किंवा अशीही शक्यता आहे की शेकडो शतकांचे नवे नवे थर वरून बसून ते जे काही प्रभावी तत्व होते ते गुदमरून जाऊन त्यातील चैतन्य, त्यातील सत् अंश नष्ट झाला असेल आणि केवळ बाह्य कवच, सांगाडा शिल्लक राहिला असेल. भाग 33 समाप्त.